हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक खास प्रकारचं फूल घेऊन आलेली आहे. खूप सुंदर दिसते आणि त्याचा यूज तुम्ही कशामध्येही करू शकता. पर्सला लावू शकता किंवा जर तुम्ही बेबी फ्रॉक बेबी स्वेटर बनवलं असेल तर त्याला लावू शकता, किंवा एखादी कुंडी वगैरे बनवली असेल तर त्यालाही लावू शकता. तर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये त्याचे भरपूर यूज सांगणारच आहे. तर तोपर्यंत आपण ते फूल कसं विणायचं हे या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा. चला तर मग आपण हे 5 पाकळ्याचं फूल विणायला सुरुवात करूयात. तर इथे मी लोकर घेतलेली आहे. लोकर तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरची घेऊ शकता. आणि 12 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे, एक सुई घेतलेली आहे. नंतर आपल्याला पाकळ्या शिवण्यासाठी लागणार आहे आणि कात्री. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक मॅजिक रिंग बनवायची आहे अशा पद्धतीची. आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर एक दोन तीन साकळ्या घ्यायच्या. तीन साकळ्या म्हणजे काय, आपलं पहिला खांब असणार आहे. तर आपल्याला एक खांब दोन साकळ्या एक खांब असं विणायचं आहे. त्यामुळे काय करायचं आहे, तीन साकळ्याचा एक खांब आणि परत एक दोन साकळ्या आणि परत इथेच एक खांब घालायचा आहे. परत दोन साकड्या, परत याच लूपमध्ये एक खांब, परत दोन साकड्या, एक खांब, परत दोन साकड्या, परत एक खांब, परत दोन साकड्या, परत एक खांब, परत दोन साकळ्या. तर एक खांब दोन साकळ्या एक खांब असं आपल्याला 10 वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. आता 10 खांब झाल्यानंतर काय करायचं आहे, परत दोन साकळ्या घ्यायच्या आणि हा जो पहिला खांब आहे, पहिल्या खांबाची ही तिसरी साखळी, तर ह्या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. हा आपला राऊंड कम्प्लीट झालेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला तीन साकळ्या घ्यायच्या आहेत. तीन साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि इथेच आपल्याला आणखीन 4 खांब घालायचे आहेत. 1 2 3 आणि 4 म्हणजे एकूण आपले 5 खांब तयार झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी चेन पेस आहे, एक सॉरी हा जो एक खांब आहे ह्या खांबावर 5 खांब घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. तर हे 5 खांब झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या चेन पेसवर न विणता त्याच्या समोरचा जो हा खांब आहे याच्यावर आपल्याला 5 खांब विणायचे आहेत. 1 2. तर इथे मी 5 खांब विणलेले आहेत. आता काय करायचं आहे, त्याच्या समोरची जी ही चेन पेस आहे
इथे आपल्याला डायरेक्ट 5 खांब विणायचे आहेत, 1 2 3 4. तर इथे 5 खांब घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या खांबावर 5 खांब घालायचे आहेत, 1 2 3 4 आणि 5. आता ह्या चेन पेसवर न विणता आपल्याला डायरेक्ट ह्या खांबावर विणायचं आहे, ह्या खांबावर 5 खांब, 1 2 3 4 आणि 5. आता परत ह्या चेन पेसवर 1 2 3 4 5. परत ह्या खांबावर 1 2 3 4 आणि 5. तर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे ह्या 2 साखळ्या आपण स्किप करणार आहोत आणि ह्याच्या समोरच्या ह्या खांबावर 5 खांब घालणार, नंतर ह्या 2 साखळ्यावर 5 खांब, परत ह्या खांबावर 5 खांब, परत ह्या 2 साखळ्या स्किप करायच्या आहेत, ह्या खांबावर 5 खांब, ह्या 2 साखळ्यावर 5 खांब आणि ह्या खांबावर 5 खांब, आणि परत ह्या 2 साखळ्या स्किप करणार आहोत आणि हे जे पहिला खांब आहे याच्यावर आपलं राहिलं होतं तर याच्यावर 5 खांब घेणार आहोत. तर इथे मी हा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते. तर हे बघू शकता फ्रेंड्स, मी इथपर्यंत कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि थोडासा दूरवर धागा ठेवून मी कट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या फुलाला शेप द्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला याला शिवायचं आहे. तर इथे मी इथून एक टाका टाकत ह्या खालच्या लूपवर जात आहे, बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, याला व्ही शेप देण्यासाठी असा अगोदर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि पूर्ण व्यवस्थित आपले व्ही शेप मध्ये येतात. तर इथे अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक एक टाचून घ्यायचं आहे. तर इथे मी एक पाकळी टाचून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने आपल्याला ही दुसरी पण टाचून घ्यायची आहे. व्यवस्थित टाचल्यानंतर याचा शेप येतो. आणि दुसरी टाचाच्या अगोदर एक टाका मारला की आपल्याला ही तिसरी बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तर मी तिसरी आणि दुसरी एकत्रच टाचत आहे, बघू शकता या पद्धतीने. आता अशाच राहिलेल्या 2 आपल्याला टाचून घ्यायच्या आहेत. तर व्यवस्थित पूर्ण इथे आपल्याला या पद्धतीने टाचायचे आहेत. तर मी इथे पूर्ण टाचून घेते. तर हे बघू शकता फ्रेंड्स, व्यवस्थित टाचल्यानंतर किती सुंदर आपलं फूल तयार झालेलं आहे.
तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर हा एक्स्ट्राचा धागा तुम्ही कटही करू शकता किंवा तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये वापरायचा असेल तर असाही राहू शकता, राहू देऊ शकता. तर हे बघू शकता 5 पाकळ्याचं किती सुंदर आपलं पूर तयार झालेलं आहे. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.